आज वेरिएंट डेल्टा प्लस या संदर्भात मला अशी माहिती सांगावीशी वाटते की साधारणपणे महाराष्ट्र आणि जिनोमिक होल जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल्स घेण्याच्या संदर्भातील कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी CSIR आणि IGIB या महत्त्वाच्या संस्थेंचा सहभाग यामध्ये घेतलेला आहे आणि NCDC ची सपोर्टसुद्धा यामध्ये घेतलेला आहे. या सगळ्यांच्या संदर्भाने आजपर्यंत 15 मेपासून जवळजवळ 7,500 वर सॅम्पल्स घेण्यात आले आणि या सगळ्या सॅम्पल्सचं होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यात आलं, ज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट साधारणपणे 21 केसेस सापडल्या. या 21 केसेस रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2 आणि पालघर सिंधुदुर्ग ठाण्यामध्ये 1 अशा पद्धतीनं 21 केसेस सापडलेल्या आहेत. या केसेसच्या संदर्भाने पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसच्या संदर्भात पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती मिळवून घेतली जात आहे. म्हणजे यांची ट्रॅव्हल हिस्ट्री काय आहे, त्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे का नाही, वॅक्सिन घेऊन देखील पुन्हा त्यांना कोविड पॉझिटिव्ह झालेत का, किंवा त्यांना रिइन्फेक्शन पुन्हा झालं का, या सगळ्या संदर्भातील माहिती ही घेण्यात येते आणि त्याचबरोबर इंडेक्स केसेसच्या अनुषंगाने जे काही हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स या सगळ्या बाबतीत आपण ॲग्रेसिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या इंडेक्स केसेसच्या अनुषंगाने करत आहोत. या सगळ्या बरोबरच आपण ILI आणि सारीचा सर्वेलन्ससुद्धा या इंडेक्स केसेसच्या एरियामध्ये आपण करत आहोत. ह्या सगळ्या सूचना डेल्टा प्लस व्हेरियंटच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या आहेत. शेवटी डेल्टा प्लस व्हेरियंटच्या संदर्भाने आपल्याला एक तुलनात्मक माहिती काय घ्यायची आहे की डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटच्या अनुषंगाने जे म्युटेशन झालं आहे, या म्युटेशनच्या बाबतीत प्राथमिक जी माहिती उपलब्ध झालेली आहे, यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट हा साधारणपणे त्याचा जो संक्रमण आहे ते झपाट्याने होत नाही, त्याचं विरुलन्स हे नक्कीच अधिक आहे, म्हणजे घातकता ही त्याची अधिक आहे, परंतु तो डेल्टा प्लस व्हेरियंट हा वॅक्सिनला एस्केप करतो का याबाबतची अधिक माहिती ही अधिक जास्त सॅम्पल्सचा अभ्यास करून खऱ्या अर्थाने त्याबाबतचा निष्कर्षाला येता येईल. आणि म्हणून या सगळ्याबाबत मोठ्या पद्धतीनं अभ्यास सुरू आहे.